2 लाखांपर्यंतची कर्जमाफी केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारनं 2017-18 पासून 2020 पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिलाय. नियमित कर्जदार शेतकऱ्यांची यादी बँकांना पाठवली असून त्यातून आता पात्र शेतकरी निवडले जात आहेत. पात्र शेतकऱ्यांसाठी सरकारकडून 10,000 कोटी रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी दिली आहे. कर्जमाफीची स्थिती काय आहे? 2 लाखांपर्यंतचे शेतकरी आहेत 36,64,000, मिळालेली कर्जमाफी 20,000 कोटींची आहे. अंदाजित नियमित कर्जदार आहेत 23,11,000. प्रोत्साहनपर अनुदानाची तरतूद आहे 10,000 कोटी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Hit you!